एक करारी बाणा असायचा त्या पेचे नव्हते कोणी अरे म्हणलं तर नाही अरे म्हणले की कारे म्हणून मोकळे पवार साहेबांनी राजीव मला खासदार किस तिकीट दिलं माझ्या ध्यानीमध्ये पण नव्हतं की मी राजकारणात येईल तिकीट मिळालं मी खासदार झालो प्रचंड मताधिक्याने झालो काय कोणाचं बीडीओच मामलेदारचं पी आय च पीडब्ल्यूडी च इरिगेशनच प्रांत असे काही काम असायचे तर ते करायचो पण थोडीशी आवड लागली आपण बा बापूस काका बाहेर होते बाळकाका काका बाहेर होते प्रताप काका शिकायला पिलानीला होते त्याच्यावरच्या पुण्याचा आला नाही तुमचे वडील लवकर गेले तसे तर तुमच्या वडिलांच्या विषयच्या काय म्हणजे तुम्ही शेती करतात म्हणून सांगितलं पण ते मला वाटतं ऐकलं मी राजकमल स्टुडिओशी त्यांचे काय ते काळ मला माहिती नव्हता परंतु वडिलांना थोडस वेगळ्या पद्धतीनं त्यांना इकडं सिने इंडस्ट्रीजचं आकर्षण होतं ते आलेही होते काही ठिकाणी त्यांनी थोडस एक म्हणजे महत्वाचा रोल नाही परंतु साईड रोल त्यांना मिळालेला होता परंतु त्याच्या ते, ते इतके यशस्वी झाले नाही मग ते परत बारामतीला आले बारामतीला आल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं आई आईबाब आई आणि आबांनी की आता तुम्ही व्यवसाय बघा आपली मोठी शेती आहे कारण ब्रिट आजोबांनी खूप मोठी शेती ते निराकरण खरेदी विक्री संघामध्ये दे मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांनी एवढा प्रपंच वाढवत असताना मोठ्या प्रमाणावर शेती खरेदी केलेली होती आणि ते शेती सगळं बघ जवळपास आजोबांनी जिरायतन बागायती मिळून त्या काळामध्ये दीडशे पावणे दोनशे एकर जमीन खरेदी केलेली होती म्हणजे जिरायतन बागायती धरून अशी एवढी मोठी शेती त्यांनी त्या काळामध्ये आणि त्याच्यामुळं ती शेती कुणीतरी आता पुढच्या पिढीतल्या बघितलं पाहिजे म्हणून त्यांनी आमचे वडील दातासाहेब त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि ते शेती बघायला लागले आणि ते शेती बघत बघत तिथलं स्थानिक राजकारण तिथला साखर कारखाना आमचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे फाउंडर डायरेक्टर बोर्ड जे होतं त्याच्यामध्ये माझे आजोबा होते आजोबांच्या नंतर माझे वडील तिथं डायरेक्टर झाले वडील डायरेक्टर असतानाच आप्पा सगळं का पण तिथं डायरेक्टर बोर्डात दोघंही आले मग आप्पा सगळं चेअरमन झाले साधारण च्या काळामध्ये आप्पा का तिथं चेअरमन होते आणि नंतर मी तिथं डायरेक्टर झालो चौऱ्याऐंशीला अशा पद्धतीनं वडिलांनी पोल डेअरी केलेली होती चांगल्या पद्धतीने आजही आमची डेअरी शेती चांगली करायचे नवीन नवीन पिकं घेण्याचा प्रयत्न करायचे आम्हाला सुट्टीला ट्रीपला घेऊन जायचे सगळेजणं दिवाळीला आले तर सगळ्यांचं सा अतिशय चांगल्या प्रकारचं आदर आतिथ्य करायचे मुलांना मुलींना फटाके बाकीच्या सगळ्या गोष्टी आज गेले कित्येक मी तर बघतो तसं पन्नास वर्ष आमची दिवाळी आम्ही एकत्र साजरी करतोय त्याच्या आधीपासूनच सगळे करत आलेले पण पन्नास वर्ष तर मी त्या गोष्टीचा साक्षीदार पन्नास बा पन्नास पंचावन्न वर्ष जसं मला कळायला लागले आई आणि वडील यांच्यापैकी तुमच्यावर जास्त प्रभाव कोणाचा आहे नाही त्याच्यामध्ये आम्ही आईचे पण कष्ट बघितले वडिलांचे पण वडील अठ्याहत्तरला गेले त्यावेळेस मी साधारण अठरा वर्षाचा होतो आता ते गेल्यानंतर आईवर जबाबदारी जास्त नाही मग नंतर आमच्या वडिलांच्या नावाची शेती फक्त आई बघायला लागली बाकीची शेती जी होती सगळ्या भावंडाची ते वडील जे पूर्वी बघायचे ते नंतर आप बघायला लागले आणि मग आमची आमची शेती आई बघायला लागली मग आई टेरी बघायची शेती बघायची आम्ही कॉलेजला मी कोल्हापूरला होतो बहिणीचं लग्न झालं होतं मोठ्या बहिणीचं धाकटे बहीण शिकत होती असे सगळे तो काळ पण वडील अत्यात्त्याला गेल्यामुळं वडिलांचाही काळ बघितला त्यावेळेस वडिलांचा एक दरारा असायचा वडिलांची आजूबाजूच्या लोकांना एक भीती असायची आदरयुक्त भीती असायची पण वडिलांचा एक करारी बाणा असायचा त्याशे लेचे पेचे नव्हते काय कोणी आरे म्हणलं तर नाही आरे म्हणले की कारे म्हणून मोकळे मग कुणी आपण जरा हात उगारला तर हे पण ते हात उगारायला मग मा माझ्या पुढं बघायचं नाही असा एक त्यांचा दरारा होता आणि त्या पद्धतीने त्यांचा काळ गेला नंतर दुःखद निधन त्यांचं हार्ट अटॅक झाला झालं नंतर वाटा आईने ते सगळं बघितलं आणि मग मी कोल्हापूर कॉलेजवरून आलो नंतर मी डेअरी वाढवली पोल्ट्री वाढवली शेती बागायती करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळी पिकं घेण्याचा प्रयत्न केला असं करत 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 डायरेक्टर uh, झालो तिथं लग्न व्हायच्या आधीच डायरेक्टर झालो चोवीसाव्या वर्षी वर पण नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिथं मी डेअरी आम्ही सगळे काटेवाडीलाच राहायचो पण नंतर नव्वदला मुलगा झाला पहिला ब्याण्णवला दुसरा पण नव्वदला मुलगा झाला तेव्हा मग मी डायरेक्टरशिपला उभा राहिलो बँकेच्या बँकेला डायरेक्टर झालो एक्क्याण्णवला आणि डायरेक्टर झाल्यावर तिथं मला सगळ्यांनी चेअरमन केलं मोठी बँक पुणे जिल्ह्यामध्येवरती सहकारी बँक आज पण अतिशय उत्तम बँक चालते आणि तिथं डायरेक्टर झाल्यावर चेअरमन झाल्यावर अचानक निवडणुका लागल्या कारण एकोणनव्वदची निवडणूक पाच करता झालेली होती म्हणजे चौऱ्याण्णवला लागायला ला ला पाहिजे होती परंतु टर्म निवडणुका आल्या एक्क्याण्णवच्या एक आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणले की अजितला जिथलं तुम्ही खासदारकीस्त तिकीट द्या आणि मग पवार साहेबांनी राजीव गांधींनी मला खासदारकीस्त तिकीट दिलं माझ्या ध्यानीमध्ये पण नव्हतं की मी राजकारणात येईल तिकीट मिळालं मी खासदार झालो प्रचंड मताधिक्याने झालो आणि तेव्हापासून त्याच्या ते आधीपासूनच पासूनच तिथं लोकांशी किरकोळ कामं करायचो काय कोणाचं बी ओचं मामलेदारचं पी आयचं एक्झ डब्ल्यू डीचं इरिगेशनचं प्राण असे काही कामं असायचे तर ते करायचो पण थोडीशी आवड लागली आणि आवड लागली ती वाढत गेली काम येत गेलं मी काम करत गेलो त्याच्यातनं लोकांची कामं होत गेली त्याच्यामुळं थोडंसं लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला एक खासदार झाल्यावर काही राजकीय स्थित्यंतर घडली पवारसाहेबांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत बोलवलं आणि मग पवारसाहेबांना खासदार व्हायचं होतं मलासुद्धा करो नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपद मिळालं परंतु मला आमदार व्हायचं होतं का तर मी खासदार आहे म्हणजे मी खासदार असताना राज्यमंत्री झाले आणि पवारसाहेब आमदार असताना संरक्षण मंत्री झाले आहे त्याच्यामुळं मग एक दिवस बी वि नरसरावांनी सांगितलं की अजित पहिला विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर ते अतिशय उत्तम मराठी बोलायचे ते देशाचे पंतप्रधान होते त्यांनी सांगितलं की तू राजीनामा द्यायचा आणि तुझ्या जागी पवारसाहेब येतील पवारसाहेबांच्या जागी तू यायचं आणि तू तिकडं काम करायचं महाराष्ट्रात साहेब इकडे दिल्लीमध्ये काम करते अशा पद्धतीनं आपली सुरुवात झाली आणि आम्ही पण साहेबांचं राजकारण समाजकारण लहानपणापासून बघितलेलं असल्यामुळं आळस हा आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आळशीपणाचा राग आहे की कुणी आळशी राहायचं नाही दुपारी झोपायचा नाही सकाळी लवकर उठायचं कामाला लागायचं वायफळ वेळ घालवायचा नाही वायफळ खर्च करायचा नाही निर्व्यसणे राहायचं अशा सगळ्या गोष्टीचे संस्कार पहिल्यापासून असल्यामुळं कदाचित राज्याला पटणार नाही पण मी पण आज निरव्यसने कुठलंही काही मला व्यसत नाही माहिती आहे तुमच्या निर्व्यसनी काय ना खात्री आहे मी माहिती आहे नाही नाही काही काय कधीतरी सिगरेट ओढून बघितले असेल कधीतरी काय गुटखा खाऊन बघितला असेल काहीतरी टेस्ट तरी कशाची तरी बिअरची काय ते वेगवेगळे ब्रँडी पण ती तसली टेस्ट पण नाही घेतली सिगरेट पण ओढली नाही तंबाखू पण नाही काहीच नाही एकदम एक ठरवलं एक की त्याला हात लावायचा तुमचे सगळे काका बऱ्यापैकी प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात वगैरे तुमचं कुठल्या काकाशी जास्त असं जमत होतं किंवा तुमचं आवडते काका कोण होते नाही त्याच्यामध्ये जमण्याचा प्रश्न आलाच नाही आम्ही लहानाचे मोठे होत होतो आम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये जात होतो दुर्दैवाने आम्ही लहान असतानाच आमच्या थर सगळ्यात थोरलेच काका हे वारले आप बापूसाहेब काका बाहेर होते बाळ काका बाहेर होते प्रताप काका शिकायला पिलानीला होते, ला ला होते। सा, सा तेवस्यार सा तेवस्यार सा आला नाही आणि आत्ता कधी सुट्टीला यायच्या तर तेवढ्या पुरता संबंध आणि पवार साहेबांचा मात्र सदुसष्टला ते बारामतीला आमदार झाले त्याच्या आधी विद्यार्थी दशेत बासष्ट पासून कामाला त्यांनी सुरुवात केली राजकीय जीवनाला घराला शेतकरी कामगार पक्षांचं टोटल आबा बाई आणि त्यांची सदी मुलं परंतु एकटे साहेब काँग्रेसच्या विचाराचे ते यशवंतराव नाव यांनी गुरु मानले नव्हतं त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते या असा सगळा भाग होता आणि तो भाग होत असताना जरा संपन्न आला तो पवारसाहेबांशीच झाला कारण ते काटे बारामतीने यायचे तिथं असले की लोकांना मी चहा वगैरे द्यायचो पूर्वी बघा घरातलीच मुलं आपण घालून चहा दे पाणी आणून दे आता ते जरा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलंय शिपाई वगैरे वगैरे असं पण त्यावेळेस आपलं आपल्यालाच करावं लागेल घरात कुणी आलं तरी जरा पो मला यालाच जुळून एक म्हणजे आज याच प्रश्नाच्या वेळेस पुढचं की बाबा तुमचे पवारसाहेबांचे संबंध कसे लहानपणी कसे होते आणि राजकारणातल्या त्यांनी काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या की तुम्ही त्यांचं बघत शिकला आम्हाला कोणीही राजकारणातल्या काही गोष्टी शिकवल्या नाही आम्हाला कोणी भाषण कसं करायचं तेही कधी कोणी सांगितलं नाही आम्ही पाहत गेलो आम्हाला कुठंतरी आमचं मन म्हणत होतं की जर आपल्याला याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळे वेग वक्ते काय विचार मांडतात विचार मांडण्याची पद्धत काय त्याच्यामध्ये कुठलं सांगितल्यानंतर लोकांना तुम्ही आपलंसं कराल सभा कशी जिंकाल असे हे सगळ्या गोष्टी आम्ही बघत गेलो आणि त्याच्यातनं शिकत गेलो काही गोष्टी तुम्हाला उपजत असल्या पाहिजे तुम्ही असं शिकून जेवढं शिकवलं तेवढंच तुम्हाला येणार पण काही तुमच्या उपजतच असेल तर तो ॲडिशनलचा तुम्हाला बेनिफिट त्याच्यामध्ये मिळतो आणि साहेबांशी आम्ही ग तसं घाबरून असायचो सगळ्या काका लोकांच्यापासून दोन हात दूर असायचो आम्ही कधी या लोकांच्या पुढं गेलो नाही एक त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आम्हाला असायची आमच्या घरातल्या मुली मात्र त्यांच्या जवळ जाऊन बसणं बिसणं त्यांच्याशी गप्पा मारण पण मुलं म्हणाल तर मुलं कुणीच म्हणजे आमची जनरेशन मला जसं तसं कुणीही नाही उलट ते आले किती त्यांना न दिसेल असं म्हणजे सगळ्या त्या काळातल्या साठ सत्तर ऐंशीच्या दशकात ही जी पिढी होती म्हणजे घरातल्या वडीलदायेमान त्यांच्यापासून जेवढं लांब पाळता येईल तेवढं दूर राहील ते एक आदरयुक्त त्यांची भीती आणायची